दुर्गेवाडी ग्रामपंचायत कार्यालयात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात. हातकणंगले तालुक्यातील दुर्गेवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयात मंगळवारी सकाळी 10 वाजता कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. यावेळी उपसरपंच सचिन गोलब यांच्या हस्ते कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी डॉक्टर सत्यजित तोरसकर, डॉक्टर आदित्य फडे, उपसरपंच सचिन घोलप, ग्रामपंचायत सदस्य साधिक वारुणकर, सुनील पाटील, अजित पाटील, संदीप घोलप, बाळासुकोळी, राजेंद्र भोसले, संगीता पाटील, लता पाटील तसेच आरोग्य सेवक, सेविका, आशा स्वयंसेविका व ग्रामस्थ उपस्थित होते. त्यामुळे जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन दुर्गेवाडी ग्रामपंचायत कार्यालयात लसीकरण करून घ्यावं असं आवाहन येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सत्यजित तोरसकर व डॉक्टर आदित्य फडे यांनी केलं. मराठी एस न्यूजसाठी कुंभजून तेजस्विनी भानुसे.